ड्रायव्हरला वगैरे. मग जीव द्यायला निघाला होता आणि आम्ही नुसती पिस्तूल उघडले तर घाबरला जीवाला. अरे बंदूक चालायला त्याच्यात गोळी तर पाहिजे का नाही. तुला काय वाटलं आमच्या पोराचा जीव घेऊ आम्ही? अरे याला म्हणतात रे, याला म्हणतात विश्वास. अरे तू काय जीव देणार तिच्यासाठी? नुसतं आमच्या सांगण्यावर न कानफटीवर गोळी मारून घेतली आमच्या पोरा. तेवढा विश्वास होता आमच्या पोराचा आमच्यावर. तू ऐका रे कशावर तरी, हा ऐका. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आई बापाला इकाल निघाला तू. तू काय कोणासाठी जीव देणार? आबासाहेब यासनी शब्दांचा मार्ग पुरे नाही. यासनी आमच्या सावडीत द्या. अशी अद्दल घडवतो ना की पुनंदा असली लबाडी करायची हिंमत व्हायची नाही या बेण्याची. नाही सम्राटराव, अहो तुमच्या तावडीत दिलं तर एका मिनिटात ह्याची मुंडी बिरगळाल तुम्ही. तस नाही, या बेण्याच मरण साध सुध नाही व्हायला पाहिजे. याला तर आम्ही अशी अद्दल घडवू घेऊन ह्याचे आई बाप आयुष्यभर अशी कुरघोडी करायची हिंमत पण करणार नाही. अरे उतावळा नवरा गुड गेला बाशिंग. अरे भोळ्या भाबळ्या मुलींच्या मनाशी खेळतो, आयुष्याशी खेळतो, त्यांची जिंदगी बर्बाद करतो. तुला नाद आहे नाही का? त्यांच्या आई वडिलांच्या भावनांशी खेळतो. मजा येते तुला. आता बघ काय करतो तुझ. समध्यांची माफी मागायची समध्यांकडे जाऊन आणि नाक रगडून, कळलं का? अय अडदान. जी आबासाहेब. घालक फटका. जी. चल हो पुढा. लावण्या माफ कर, माफी मी चुकलो. नाक घासून माफी माग. माफ कर लावण्या मला. चंद्रिका बाई माफ करा मला. चलो बरा उभारा दे फटका दे. चलो बरा राव बा. तुझ्या सुबह खाली मी फसवलं तुला, मला माफ कर. ना घासायच माफ कर मला. मला मला माफ कर, मी तुमच्या पुढीला फसवलं.
बाबा पुरे ना ऐका आई पुरे ना बसर थांबवा जर बाबा बस ना आता खूप खूप लागले रे त्याला बस ना बाबा बस बस काय झाले भगवाना वय पोराचा त्रास भगवाना तुम्हासनी आणि लोकांना त्रास झाला त्याचा काय आमटेगिरी शिकवताना मजा आली नाही का हे संद तुमच्यामुळे हा जो याला त्रास होतोय ना याला कारणीभूत तुम्ही आहात तुम्ही त्यांचे आई वडील आहात ना अरे आई वडील पोराला काय शिकवतात चांगले संस्कार शिकवतात तुम्ही काय शिकवलं खगेगिरी भामटेगिरी आता तुम्हाला माफी नाही तुमचं काय करतो ते तुम्ही बघा चला सौ लीला सुन भाई सौ लीला यांना दागिन्यांनी मडवा तुम्हाला आवडतात ना दागिने शौक आहे ना तुम्हाला फार आणि ह्यो हार कुठला आहे माहितीये का आमचा खानदानी हार जो तुम्ही सुईनला असाच देऊन टाकला कडे आहेत मोठे मोठे घ्या होण्याचे मस्त दिसणार तुम्ही काय साहेब कशा दिसतात सावलीला दागिन्याने मोडलेली एकदम महाराणी आता हे महाराजा काय करतात बघू काय दिन कर राव बरं वाटतंय का हे हात सोड त्याचे आता ह्या चिकटलेल्या हातांनी सावलीलांना मडवलेले दागिने असे वर म्हणून काढाय जमल ना नाही अहो पण असं बांधलेल्या हाताने कसं जमणार नाही जमणार मला खरंच सांगतो हे चाबुकान आणि खाल फटका याला नको नको करतो मी प्रयत्न करतो बाबासाहेब करतो काढ हळ मान हलू नको मी असं असं वरून काढतो असं कसं काढताय तुम्ही काढायचं असतो हुक आणा इकडं अंगाशी चल दुसरा दुसरा था तुला त्रास होतोय ना आता आता तिकडचं काढतो हळू काढतो एकदम हा हळू निघाल बघितलं का हो खऱ्या सावलीला हे यांचं खरं रूप आता तुमचं खरं रूप अख्ख्या जगासमोर आणतो की नाही बघा संग्रामराव या तिघांचा फोटो पेपरात छापून आणा आणि खाली यांच्या पापाचा पाडा लिहिला पाहिजे समजा म्हणजे यांना चांगली अद्दल घडल आबासाहेब ते तर होईल नुसता पेपर सोडा तर टीव्हीवरल्या बातम्या
त्यावर मी यांचं खरं रूप दिसल आणि त्यासाठी आपल्याला काय मी करायची गरज नाहीये. देव्यांनी यांचा निकाल लावायसाठी आधीच महिला मुक्ती संघटनेच्या बायकांना बोलून घेतलं. या इथं लय झाक कामगिरी केली सुनबाई तुम्ही. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. दिव्यांनीने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व चौकशी केली आहे. जवळजवळ प्रत्येक शहरातून यांच्या लबाडीचे किस्से समोर आले. कित्येक भोळ्या बाबड्या पोरीला फसवलं यांनी. यांना आमच्या ताब्यात द्या. सगळ्या मुलींच्या वतीने खटला भरू आम्ही यांच्यावर. तुम्हाला यांचं काय करायचं ना ते करा. दिलं यांना तुमच्या ताब्यात. सरळ साधे असल्याचं दाखवून बिचारा मुलीला फसवताना आता तुमची काही खेळ नाही. साहेब लावण काय करते? आता सुटली आहे. रातभर रडत होती. पहाटेच्या पारी डोळा लागला बिचारीचा. मामांजी चहा. सुनबाई लावणला घेऊन या. अपार साहेब अहो तुम्ही आता काय बोलू नका. रातभर बिचारीच्या डोळ्याचं पाणी नाही खळलं आणि पुन्हा आता तुम्ही जा. चंद्रिकाबाई आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना का तुम्ही सवताच्या हातानं आपल्या पोरीची जिंदगी बर्बाद करताय आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा येळ निघून गेलेली असल हे सांगितलं का नाही? तुम्हाला सांगितलं होतं त्या लावण्याच्या सासू सासऱ्याला त्या वटरडोळ्याच्या लोभाला खत पाणी घालू नका. सांगितलं होतं का नाही? आता भोगा. आता बघा आपल्या पोरीची अवस्था. तुमच्यामुळे झालंय हे. आणि तुम्ही आम्हाला शिकवता आपल्या पोटच्या पोरीशी कसं वागायचं ते. मामांजी
पुढे बळा. काही खाल्लं काही नाही. काही खाल्लं नाहीत. रडू नको बाळा. अगं ज्याच्यासाठी तू इतकं मनाला लावून घेतलं त्याची लायकी नाही एवढी. तू त्याच्यावर इतकं प्रेम करावं त्याची लायकी नाही. तू आम्हाला त्रास दिला, तू आमच्याशी वाईट वागली, त्याचं आम्हाला काही वाटलं नाही. पोरांचं काही वाटत नाही ग आई बापांना. पोर त्रास देतात पण तू स्वतःच्या बावटपणामुळे हे दुःख ओढवून घेतलंस ना त्याचं आम्हाला दुःख झालंय. आयुष्यात काही भी घडलं ना हा बाप तुझ्या पाठीशी उभा असत कधी भी कवा भी. बोलू नका माझ्याशी, मी खूप वाईट आहे, खूप वाईट लागले मी तुम्हाला सगळ्यांशी. एकदा माझ्याशी संबंध तोडून टाका. नाही नाही लावण्या नाही. जाऊ द्या तिला. अहो स्वतःचंच मन खातंय तिला. अपराधी वाटतंय खूप. थोडा वेळ जाऊ द्या. काळ हे सगळ्या दुःखांवरचं औषध असत मला खात्री. आपली लावण्या हळूहळू सावरेल. बरोबर आहे सुनबाई तुमचं. काळ हे सगळ्या दुःखांवरचं औषध आहे पण आपली डुचकी ह्या दुःखातन जितक्या लवकर बाहेर पडेल तितकं तिच्यासाठी बरं. प्रिय लावण्य, तुला भेटल्यापासून कशातच लक्ष लागत नाही. सतत तुझीच आठवण येत असते. तुझा चेहरा डोळ्यासमोर असतो. असं वाटतं की जगात दुसरं काहीच नको, फक्त तू आणि मी. मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर. तुझ्यासाठी मी वाटेल ते करेन. मला तुझा पैसा नको, संपत्ती नको, फक्त तुझी साथ हवी. देशील ना तुझा आणि फक्त तुझाच. जय. तुमचा शब्द मोडून आम्ही लग्न केलं पण एक वचन देतो आबासाहेब, मी स्वतःच्या हिमतीवर लावण्याला पोसून दाखवेल. कोणाचा फोन होता? जय, मी सुमन नाव ऐकलं. माझे ड्रायव्हर एजंट आहे ना सुमन, तिचा फोन आला होता मला. जय माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तू ज्याच्यावर एवढं मनापासून प्रेम करते ना त्याचं खरं रूप ठाऊक नाहीये तुला. नवराच ना आधी एक लगीन झाल्या. खूप वाईट वागलायस तू जय माझ्याशी. ह्या सगळ्या पापांची शिक्षा तुला भोगावी लागेल.